आयोगानं आपल्याला सक्षम करणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन भावांनी आपल्यासाठी आणली. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्ख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या तीन लाडक्या भावांनी केला. म्हणून मी आपल्या सगळ्या जणींच्या वतीने आज त्यांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते. आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण 17 ऑगस्टला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला. आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला. आणि आज 31 ऑगस्ट रोजी 1 ऑगस्ट पासून 24 ऑगस्ट पर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं 1,07,60,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे. आज मोठ्या संख्येने इथं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या. खरं तर आम्ही नियोजन करत असताना साधारणपणे 40,000 इतक्या माता भगिनी उपस्थित राहतील असा आमचा आणि स्थानिक प्रशासनाचा अंदाज होता. पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखीन 3 सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथं सुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत. साधारणपणे 60,000 पेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या 3 लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्या समोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन 1 कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्यानिमित्ताने ठेवलेलं आहे. आणि सप्टेंबर महिन्यातले अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे ते आपल्याला 2.5 कोटी महिलांना सक्षम करायचं आहे. तो 2.5 कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने आहे. अनेक इंचे आम्ही मतं जाणून घेतली, बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला. आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण 6.5 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत. आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं